राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पुणे गुलटेकडे येथील तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक 3 सप्टेंबर 2024 चे कांदा बाजार भाव। चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडी तसेच चेन्नई येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे, मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कांद्याच्या भावामध्ये किती सुधारणा आहे, सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा। तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडी ते 40 पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे। पुणे गुलटेकडी ते आज काही लॉट 4500 ते 4600 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत। त्याखालोखाल गोळा साईज कांदे 4400 ते 4500 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। मीडियम कांद्याचे भाव 4100 ते 4300 रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत। तर गोल्टा 3800 ते 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे। गोल्टे 2800 ते 3300 रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहे। मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये 200 ते 300 रुपयांची सुधारणा क्विंटलमागे बाजारभावामध्ये आज झालेली आहे। मित्रांनो बेंगलोर येथील आवकही आज घटलेली आहे। बेंगलोर येथे आज 24000 पेक्षा थोडीशी जास्त गोण्यांची आवक आज आहे। तर सोलापूर येथेही 60 कांदा गाड्यांची आवक आज आहे। आवक जर पाहिली तर सोलापूर बेंगलोर येथे आज कमी आवक आहे। तर मित्रांनो पाहूया चेन्नई येथील परिस्थिती। चेन्नई येथे आज 50 कांदा गाड्यांची आवक ही आली होती, त्यामधून जुना कांदा 35 गाड्यांची आवक होती तर नवीन कांदा 15 गाड्यांची आवक होती। नवीन कांद्याची आवक आज चेन्नई येथे कमी दाखल झालेली आहे। महाराष्ट्रातील मीडियम कांदे 4500 रुपयापासून 4700 रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील मीडियम कांदे आज चेन्नई येथे विकले आहेत। तर जास्तीत जास्त 5000 रुपयापासून 5200 रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत। महाराष्ट्रातील कांद्याच्या भावामध्ये चेन्नई येथे आज पुन्हा एकदा 200 रुपयांची सुधारणा क्विंटलमागे बाजारभावामध्ये झालेली आहे। तर आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याचे भाव 3000 रुपयापासून 3800 रुपये क्विंटलपर्यंत आज आंध्र प्रदेशचा नवीन कांदा चेन्नई येथे विकलेला आहे। चेन्नई येथील आंध्र प्रदेश येथील जो नवीन कांदा आलेला आहे तो माल डॅमेज असा मेसेज आहे। तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।